शेतकरी मित्रांन नमस्कार कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दिनांक नऊ बारा दोन हजार वीसचे महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे बाजारभाव बाजारभाव पाहण्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृषी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे जे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम पाहायला मिळतील चला तर पाहूया काय आहेत आजचे बाजारभाव प्रथम पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील कांदा बाजारभाव देवळा बाजार समितीमध्ये एकूण पाच हजार क्विंटल आवक होती त्यामध्ये उन्हाळी कांदा कमीत कमी एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार एकशे ऐंशी रुपये व सरासरी दोन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे लाल कांदा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार आठशे पाच रुपये व सरासरी तीन हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे खात कांदा कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये व सरासरी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे आता पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील कांदा बाजार भाव पिंपळगाव बसवंत येथे एकूण तीनशे सात जीप व दोनशे अडुसष्ट ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली होती त्यामध्ये उन्हाळी कांदा कमीत कमी एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार सहाशे एक रुपये व सरासरी दोन हजार आठशे एक रुपयापर्यंत विकला गेला आहे लाल कांदा एक नंबर कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये व सरासरी दोन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे दोन नंबर कांदा कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार सहाशे एक रुपये व सरासरी दोन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे आता पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती चांदोड येथील कांदा बाजारभाव चांदोड बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये व सरासरी दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे लाल कांदा एक नंबर कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये व सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे लाल कांदा गोल्टा कमीत कमी एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपये व सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे आता पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील कांदा बाजार भाव सटाणा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार चारशे ऐंशी रुपये व सरासरी दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे लाल कांदा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये व सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे एकूण आवक होती सहा हजार पाचशे क्विंटल आता पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर येथील कांदा बाजार भाव नामपूर बाजार समितीमध्ये कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार चारशे पाच रुपये व सरासरी दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे एकूण वाहने होती एक हजार एकशे शहाऐंशी आता पाहूया सोलापूर येथील बाजार समितीमधील बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये एकूण पंचेचाळीस गा कांदा गाड्यांची आवक झाली होती त्यामध्ये जुना कांदा एक्स्ट्रा सुपर कांदा तीन हजार रुपये ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मुक्कल कांदा दोन हजार नऊशे रुपये ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मिणेम कांदा दोन हजार सातशे रुपये ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे गोल्टा कांदा दोन हजार पाचशे रुपये ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे गोल्टी कांदा दोन हजार दोनशे रुपये ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गेला आहे नाशिक व धुळे येथील कांदा दोन हजार शंभर रुपये ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे आता पाहूया नवीन कांद्याचे बाजार भाव एक्स्ट्रा सुपर कांदा तीन हजार चारशे रुपये ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे कांदा तीन हजार दोनशे रुपये येते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेलाय मीडियम कांदा तीन हजार रुपये येते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे कांदा दोन हजार सातशे रुपये ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे गोलटी कांदा दोन हजार दोनशे रुपये येथे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे आता पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील कांदा बाजार भाव प्रथम पाहूया नवीन कांद्याचे बाजार भाव सुपर कांदा दोन हजार नऊशे रुपये येथे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मिडियम कांदा दोन हजार सहाशे रुपये ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे व ॲव्हरेज कांदा एक हजार दोनशे रुपये ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे आता पाहूया जुन्या कांद्याचे बाजारभाव सुपर कांदा दोन हजार सातशे रुपये ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मिडियम कांदा दोन हजार दोनशे रुपये ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे गोल्टा कांदा एक हजार सहाशे रुपये ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे गोलटी कांदा एक हजार दोनशे रुपये ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तोपडा कांदा नऊशे रुपये ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे आता पाहूया लासलगाव येथील कांदा बाजारभाव लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार दोनशे क्विंटल व लाल कांद्याची आवक होती दोन हजार सातशे क्विंटल उन्हाळी कांदा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार बारा रुपये व दोन हजार सरासरी दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे लाल कांदा कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार सहाशे रुपये व सरासरी तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती वणी येथील कांदा बाजार भाव एकूण आवक होती दोनशे एक्क्याण्णव नग त्यामध्ये उन्हाळी कांदा कमीत कमी दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे पस्तीस रुपये व सरासरी दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे लाल कांदा कमीत कमी दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे नव्वद रुपये व सरासरी दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे व खात कांदा कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार दोनशे रुपये व सरासरी आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे आता पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर येथील कांदा बाजारभाव श्रीरामपूर बाजार समितीमध्ये एकूण आवक होती दोन हजार आठशे सहा कांदा कोणाची आवक को होती त्यामध्ये एक नंबर कांदा दोन हजार रुपये ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे नंबर दोनचा कांदा एक हजार एकशे पन्नास रुपये इथे एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे नंबर तीनचा कांदा चारशे रुपये ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे गोलटी कांदा एक हजार तीनशे रुपये ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान